सीआयडी कंती साहेबाला फोन केल्यावर त्यांनी नगर परिषद पंढरपूर सांगोला सगळ्याकडचे गाड्या मागवल्या आपले तर चार गाड्या तर द्या ना आधुनिक सोयी सुविधा साधारणपणे पहाटे दोनच्या सुमारास आम्हाला फोन आला की चिंचोळी आपलं अक्कल रोड MIDC येथे गुजरात रबर येथे आग लागलेली आहे. या ठिकाणी मी गाडी घेऊन आतमधून पाहिलं असता त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आग ही लांबून दिसत होती. त्याच्यामध्ये आगीचं भीषण स्वरूप पाहून आम्ही इतर आमच्या होडी रोडची अक्कलकोट नाक्याची आणि भवानीपेठची गाडी लगेच मागून घेतली आणि आपण इकडच्या बाजूला पाणी मारत असताना त्या कारखान्याच्या लगत पलीकडे त्या टावेल कारखान्याला देखील फायर झालेलं होतं. तर साधारणपणे इकडे तीन गाड्यांनी पलीकडे तीन गाड्या लावले परंतु हे रबर असल्यामुळे आगीचं स्वरूप खूप मोठं होतं. त्याच्यावर सुरुवातीला मी भरपूर फोम मारलं त्याच्यामध्ये फोम मारल्या तर थोडेसं कंट्रोलमध्ये आली त्याच्यामध्ये. परंतु त्यांचं फॅक्टरी एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये बरंच रॉ मटेरियल जे आहे हे रबरासारखं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आग ही खूप मोठी भीषण लागली त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपण आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधून जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडून देखील आपण जवळपासचे जे दुधनी असतील पंढरपूर असेल अक्कलकोट असेल त्या गाड्या आपण या ठिकाणी मागून घेतलेल्या आहे. चिंचोळी MIDC देखील एक गाडी या ठिकाणी आलेली आहे. जवळपास आपण आता आणि प्रायव्हेट टँकर जे आहेत इथल्या त्या टँकरधारकाला देखील आवाहन करून आपण टँकर देखील या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी इथले इंडस्ट्री जे आहेत प्रामुख्याने राजू राठे असतील किंवा इतर सर्व लोक जे असतील या ठिकाणी पेटडबा गड्डम आहेत वल्लाळ साहेब आहेत त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी बरसा ह्याच्यावर म्हणजे आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्यामध्ये. साधारणपणे आतापर्यंत आपण एक 50 वर गाड्या निश्चित मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये. NTPC देखील गाडी आलेली आहे त्याच्यामध्ये आणि सर्व गाड्यांमधलं जे फोम आहे आपण वापरल्यामुळे आग थोडीशी ही कंट्रोलमध्ये आलेली आहे. जेव्हा इंडस्ट्री असते तेव्हा फायर यंत्रणा असणं गरजेचं असतं. यंत्रणा होती का तुमच्या समोर काय प्रत्यक्षाची स्थिती होती? ऍक्च्युली आपण आता जर असं जर बघितलं तर ऍक्च्युली फॅक्टरीला हे जे फॅक्टरी आहे ही 5000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त मोठी आहे.